जगभरातील लोक दैनंदिन धकाधकीच्या जीवनात रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना खूप सतर्क आणि काळजी घेण्याची आवश्यकता असते, अन्यथा अनेक धक्कादायक घटना घडू शकतात. रेल्वे स्थानकावरील रोज एखादी तरी घटना समोर येत असते. रेल्वेमध्ये चढताना उतरताना हमखास कोणाचा ना कोणाचा तरी अपघात होतोच. अशा घटनांचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आले आहेत. अशातच यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली असून याचाही व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र चढताना त्याचा पाय अडखडतो आणि ट्रेनसोबत तो ओढला जातो. तेवढ्यात एक महिला शिपाई तात्काळ तत्परतेनं त्या व्यक्तीला बाजूला ओढलं आणि त्याचा जीव वाचवला. हा व्हिडिओ झारखंडचा आहे. झारखंडच्या टाटानगर रेल्वे स्थानकावर धडाकेबाज RPF कॉन्स्टेबल SK मीना यांनी एका प्रवाशाला प्लॅटफॉर्म आणि चालत्या ट्रेनमध्ये पडण्यापासून वाचवले. या धाडसी महिला RPF कॉन्स्टेबल हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. RPF ने या घटनेचे CCTV फुटेज ट्विट केले आहे. या व्हिडिओमध्ये प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून जवानाच्या रूपातील देवदूत महिलेवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत आणि लाईक्स आणि कमेंट्साही वर्षाव या व्हिडिओवर होत आहेत.